नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, तिवसा भातकुली नगर पंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी म्हणजेच 21 डिसेंबर रोजी बुधवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे। मंगळवारी 21 डिसेंबरला तिवसा व भातकुली नगर पंचायत आणि ग्राम पंचायतीसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे मंगळवारी व बुधवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात येणार आहे। मित्रांनो, नगर पंचायतीचे निकाल जानेवारीत लागणार आहे, तर ग्राम पंचायत पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी लागणार आहे, त्यामुळे दोन्ही दिवस पोलिसांचा बंदोबस्त राहील। यावेळी नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले आहे। मित्रांनो, भातकुली व तिवसा नगर पंचायतच्या 30 जागांसाठी मंगळवारी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे रविवारी प्रचारही थांबला। तसेच ग्राम पंचायतच्या 32 जागांसाठी पोटनिवडणुकीही होणार आहे। मित्रांनो, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या ग्राम पंचायतीची पोटनिवडणूक व नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची अखेर प्रक्रिया सुरू झाली आहे। ग्राम पंचायतीच्या 143 जागांपैकी 32 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, तर यातील 3 जागांकरिता 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। मित्रांनो, भातकुली नगर पंचायतच्या 17 पैकी 16 व तिवसा नगर पंचायतच्या 17 पैकी 14 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। प्रशासन निवडणुकीच्या कामाला सज्ज झाले असून रविवारी प्रचार तोफाही थंड झाल्या, त्यामुळे सोमवारी एक दिवस छुपा प्रचार होईल। यातील 7 जागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे। तसेच 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार असल्याने उमेदवारांना आपले भाग्य पाहण्यासाठी 28 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।